तर, करेला तर मी इथं एक कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तूप वापरलात तरी चालेल तर इथं बघा मी हे ब्रेडचे असं छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर ह्याला आपण इथं तेलात भाजून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं दोन्ही बाजूनी आहे असं परतवून घ्यायचं आहे तर गॅस आहे मी इथं मध्यम गॅसवर ठेवलेला आहे आणि सारखं याला असं हलवत राहायचं आहे तर हे बघा इथं एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत तर मी आणखीन एक दोन मिनटं असंच परतवून घेणार आहे त्याच्यानंतर आता काढून घेणार आहे तर ते काढून घेतल्यावर मी आणखीन थोडंसं कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यात लसूण घालून घ्यायचं आहे तर हे बघा लसूण मी इथं छोटे छोटे असं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक छोटासा कांदा इथं मी बारीक असं कापून घेतलेलं आहे तर ते पण ह्याच्यात घालून घेतलेलं आहे ते एक मिनटाभर परतवून घेतल्यावर मग मी इथं शिमला मिरची एक छोटंसं होतं तर ते सुद्धा मी यात बारीक कापून घालून घेतलेलं आहे तर हे पण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात आणि त्याच्यानंतर इथं आपण टमाटा पण घालून घ्यायचा आहे तर तुम्ही यात अजून जे पात्याचे कांदा असते ते सुद्धा घालू शकता आणि हिरवी मिरची कांद्याची पात आणखीन तुम्ही काहीही घालू शकता ह्याच्यात त्याच्यानंतर मी थोडंसं लाल तिखट घातलेलं होतं आणि टोमॅटोचं कॅचअप मी इथं घातलेलं आहे आणि थोडंसं विनेगर घालून घ्यायचं आहे एक छोटा चमचा आणि अजून छोटा चमचा इथं मी सोया सॉस घालून घेणार आहे जास्त नाही घालायचं सॉस एक छोटा चमचा एवढं घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं हळद घालून घ्यायचं आहे तर हे सगळं घालून झाल्यावर आपण इथं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथं एका वाटीमध्ये मैदा घेतलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल आणि एक दोन ते तीन चमचा मी इथं पाणी घेतलेलं आहे तर ते दोन्ही मिक्स करून मी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी एक मिनटभर असंच परतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे ब्रेड भाजून घेतलेलं होतं तर तेच मी इथं घातलेलं आहे तर एक मिनटभर इथं असंच परतवून घ्यायचं आहे आणि गॅस आहे नंतर बंद करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपलं इथं झालेलं आहे ब्रेड मसाला बनवून तर हे खूप छान लागते ही नाश्ता ब्रेडचं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय